हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण डिस्कस करूया भूगोल वैकल्पिक विषयाबद्दल. या आधीच्या सेशनमध्ये आपण भेटलेलो आणि त्यामध्ये आपण समजून घेतलेलं की भूगोल वैकल्पिक विषय तुम्ही का निवडला पाहिजे. UPSC ची मेन्स असेल किंवा MPSC ची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची असेल, या दोन्ही ठिकाणी जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचं आहे, कुठेतरी 300-320 इतके मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत, तर जिओग्राफी ऑप्शनल हा एक खूप चांगला पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहे. आता यात जिओग्राफी ऑप्शनलची बॅच आपण ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये करणार आहोत. ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड या फॉर्मॅटमध्ये ही बॅच अवेलेबल असेल. काय काय या बॅचचे फीचर्स आहेत ते समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल असतील. आता हे लेक्चर्स कुठे होतील, तर ज्ञानदीप अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एक ॲप, दॅट इज ज्ञानदीप ऑप्शनल्स. तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि प्ले स्टोअरला गेल्यानंतर ज्ञानदीप ऑप्शनल ॲप सर्च करा, ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा. तिथे तुम्ही हे लेक्चर जे आहेत ते अटेंड करू शकता. अलॉंग विथ लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आपण यामध्ये कम्प्लीट नोट्स सिलॅबसचे कव्हर करणार आहोत. हे सर्वच्या सर्व नोट्स UPSC लेवलचे असतील आणि मराठी मीडियममध्ये सुद्धा अवेलेबल असतील. सो ऑलरेडी माझं इंग्लिश मीडियमचे नोट्स अवेलेबल आहे, सेम नोट्स UPSC लेवलचे आपण मराठी मीडियममध्ये सुद्धा प्रोव्हाइड करतोय. आणि सोबतच फक्त स्टॅटिक पार्ट नोट्सचा या ठिकाणी कव्हर होणार नाही आहे, तर व्हॅल्यू ॲडिशन म्हणून सुद्धा आपण हे नोट्स कव्हर करणार आहोत. म्हणजे जे काही नवीन आपण आपल्या उत्तरांमध्ये लिहू शकतो त्यासाठीचा जो काही कंटेंट असेल तो सुद्धा या नोट्सच्या माध्यमातूनच आपण कव्हर करतोय. अदर दॅन दॅट, आन्सर रायटिंग कव्हर्ड असेल, PYQ वर आपण प्रॅक्टिस करूया, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मेंटोरशिप सुद्धा या बॅचमध्ये कव्हर्ड आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास कसा करावा, तुमच्या अभ्यासाचा पाठपुरावा, ही सगळं घेण्याची जबाबदारी माझी असेल. आणि या बॅचचे जर तुम्ही स्टुडंट असाल तर निश्चितच यातनं आपण तुमच्यासाठी एक खूप चांगला स्टडी प्लॅन जो आहे तो क्रिएट करू शकतो. सोबतच टेस्ट सिरीज असेल, यावर्षीची टेस्ट सिरीज असेल किंवा पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही मेन्स जाणार त्यावर्षीची टेस्ट सिरीज असेल, या सर्व टेस्ट सिरीज तुम्ही अटेंड करा आणि यातनं सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं इव्हॅल्युएशन करता येईल. सो हे सगळे फीचर्स आता एक एक करून बघूया काय आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. तुम्हाला काही डाऊट असेल बाय द वे तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा हा QR कोड स्कॅन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी, आणि हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी. MPSC जिओग्राफी _ऑप्शनल असं एक टेलिग्रामचं हँडल आहे, तिथे तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर सगळ्यात पहिले बघू हे लाईव्ह लेक्चर्स कशा प्रकारे होणार आहे. तर लाईव्ह लेक्चर्स थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, हे 3 दिवस लाईव्ह लेक्चर्स असतील. लेक्चरचा टायमिंग काय असेल, तर लेक्चर 2:30 ते 5 या दरम्यान लेक्चर असणार आहे. आता हे जे लेक्चर्स आहेत कम्प्लीट UPSC स्टँडर्डचे लेक्चर्स असतील, ज्यामध्ये आपण UPSC लेवलचा जो अभ्यास करणं अपेक्षित आहे, UPSC PYQ बेस्ड जो काही कंटेंट असू शकतो तो सर्वच्या सर्व कंटेंट आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस करतो. खूप इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असतात, खूप मजेदार लेक्चर्स असतात, आणि यामध्ये मी एन्श्युअर करतो की तुमचा जो माइंडसेट आहे तो डेव्हलप होतोय. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येते की जिओग्राफी ऑप्शनमध्ये तुम्हाला विचार कसा करायचा. कंटेंट तर मी प्रोव्हाइड करणार असते, तर पुस्तकांमध्ये सुद्धा कंटेंट अवेलेबल आहे, पण बऱ्याचदा तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो की पुस्तकातनं ग्रास्प काय करायचं आहे तेच मुलांना कळत नाही. तर आपण पुस्तकांमधला सगळा कंटेंट या ठिकाणी घेऊन येतोय, बट मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही जिओग्राफी ऑप्शनचा अभ्यास करत असताना एक्झॅक्टली विचार कसा करायचा आणि मग तो विचार उत्तरांमध्ये कसा आला पाहिजे याच्यावर एक मोठा भर आपला असतो. अदर दॅन दॅट, हे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल असतील. नाउ हा सगळा कंटेंट तुम्ही या ठिकाणी बघताय, याला सपोर्ट करायसाठी आपण नोट्ससुद्धा कव्हर करतोय त्या पूर्ण कोर्समधनं. तर नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, मराठी मीडियम किंवा मराठी भाषेमधनं नोट्स अवेलेबल असतील. आता हे जे नोट्स आहेत 10 मॉड्यूलमध्ये नोट्स अवेलेबल आहेत. तर 10 मॉड्यूलमध्ये नोट्स अवेलेबल आहेत म्हणजे काय, तर आपण कोर्सचं डिझाईन तुम्ही जर सिलॅबस बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला हे सिलॅबस दिसतंय, राईट. एकूण 2 पेपर आहेत जिओग्राफी ऑप्शनचे, Paper 1, Paper 2. Paper 1 मध्ये आपल्याला फिजिकल किंवा प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफी आपण असं Paper 1 ला म्हणतो, भूगोलाची मूलतत्वे. त्या भूगोलाच्या मूलतत्वांमध्ये 2 पार्ट तुम्हाला दिसतात, एक आहे फिजिकल जिओग्राफी आणि याचा दुसरा पार्ट असणार आहे तो म्हणजे ह्युमन जिओग्राफी, ठीक आहे, मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल, असे 2 पार्ट आपल्याला या पेपरचे दिसतात. त्यानंतर दुसरा पेपर जो आहे, दुसरा पेपर असेल तो म्हणजे भारताचा भूगोल किंवा जिओग्राफी ऑफ इंडिया. तर दोन्ही पेपरचे मिळून एकूण जिओग्राफी ऑप्शनमध्ये 20 टॉपिक आहेत. तर आता हे खूप रिपिटेटिव्ह टॉपिक आहे. आता बऱ्याचदा असा एक गैरसमज असतो जिओग्राफी ऑप्शन बद्दल की जिओग्राफी ऑप्शन खूप मोठा आहे, पण तसा काही जिओग्राफी ऑप्शन खूप मोठा नाही आहे. पूर्ण 20 टॉपिक इतके रिपिटेटिव्ह आहे की त्यांना आपण एकत्र करून हे पूर्ण सिलॅबस
निम्म करू शकतो, अर्ध करू शकतो. आणि मी काय केलंय तर हे सर्वच्या सर्व सिलेबस क्लब केलं, जिथे जिथे रिपिटेशन्स आहेत ते एकत्र केलेत, आणि पूर्ण सिलेबस पेपर वन आणि पेपर टू एकत्र करून आपण 10 मॉड्यूलमध्ये सिलेबसला डिवाइड केलेलं आहे. आता हे 10 मॉड्यूल कोणते आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मी ऑलरेडी हे मॉड्यूल दिलेले आहे. मॉड्यूल नंबर 1 पॉप्युलेशन जिओग्राफी, लोकसंख्या भूगोल ज्याला आपण म्हणू, त्यानंतर मॉड्यूल नंबर 2 सेटलमेंट जिओग्राफी किंवा वसाहत भूगोल. तर अशा प्रकारचे 10 मॉड्यूल्स असतील. तर तुमचा जो कोर्स डिझाईन केलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी बघा, हा कोर्स सुद्धा तसाच डिझाईन केलेला आहे. तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचं ऑप्शनचं ऍप डाउनलोड करून ते ऍपवर तुम्ही बघू शकता की सगळ्याच्या सगळा कोर्स मॉड्यूल वाईज आहे. तर मॉड्यूल 1 तुम्हाला इथे दिसतंय, त्यानंतर मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4, सो ऑन अँड सो फोर्थ अप टू मॉड्यूल 10, राईट. तर पूर्ण 10 मॉड्यूलमधून तुमचा सिलेबस कव्हर होईल. आणि जसा जसा मॉड्यूल आहे त्याच हिशोबाने तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल असतील. तर हे सर्वच्या सर्व जे नोट्स आपण या ठिकाणी सांगतोय, तर 10 मॉड्यूलचे 10 नोट्स आपण या ठिकाणी क्रिएट केलेले आहे. सर्व नोट्स UPSC लेवलचे आहेत, म्हणजे UPSC मी जो काही कंटेंट शिकवतो मी काय केलंय, UPSC जे रेफरन्स बुक्स आहेत हे सर्व रेफरन्स बुक एकत्र केले, त्यातनं खूप सारा कंटेंट काढला, UPSC लेवलचे नोट्स प्रिपेअर केले आणि हेच नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देतो. आता तुमचा प्रश्न असेल की सर UPSC लेवलचं काय करायचं आहे, राईट. बऱ्याचदा तुम्ही जर सराउंडिंगमध्ये बघितलात, बऱ्याचशा कोचिंग क्लासेसमधनं किंवा बऱ्याचशा फॅकल्टीजकडनं हे सांगितलं जातं की 2011 किंवा 2012 जे MPSC जुन्या पॅटर्नचे पेपर्स आहेत ते बघा आणि मग त्यातनं तुम्हाला एक समज येईल की कशा प्रकारचे प्रश्न आहेत. बट माय पॉईंट इज की तुम्ही जर अलीकडचंच MPSC नोटिफिकेशन बघितलं असेल तर MPSC स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांच्या नोटिफिकेशनमधनं की क्वेश्चन पेपर कसा असेल. आणि मग त्यामध्ये आपल्याला काय दिसतं की MPSC जो क्वेश्चन पेपर सेट करणार आहे तो सेम क्वेश्चन पेपर UPSC धर्तीवर आहे, राईट. आणि म्हणून मग तुम्ही जर 2012 किंवा 2010 असं काही MPSC जुन्या पॅटर्नचे पेपर्स वगैरे बघितले तर कदाचित तुम्ही स्वतःची दिशाभूल करता, आणि अशी दिशाभूल तुम्ही करणं टाळा. बेस्ट वे काय आहे, आपण या मॉड्यूलमध्ये जे काही मटेरियल प्रिपेअर करणार आहोत तर त्या लेवलचं प्रिपरेशन आपलं असलं पाहिजे. खूप कठीण आहे का, नाही. तुम्ही जॉईन करा, तुम्ही स्वतः हे लेक्चर्स बघा, प्रिव्ह्यूचे लेक्चर्स ऑलरेडी तिथे अवेलेबल आहे. तुम्ही खूप इझिली जिओग्राफी ऑप्शनल समजून घेऊ शकता, म्हणजे इतका इझी ऑप्शन कदाचित दुसरा कुठला नसेल. फक्त बऱ्याचदा अगेन मिसकन्सेप्शन्स आपल्याला या ऑप्शनबद्दल होत असतात. तर काही प्रिव्ह्यू लेक्चर्स मी ऑलरेडी ॲपमध्ये ठेवलेले आहेत, ते प्रिव्ह्यू लेक्चर बघा. खूप सोप्या साध्या भाषेमध्ये तुम्हाला ते विषय कळत जातील. आता मग हा व्हॅल्यू ॲडिशन नावाचा काय प्रकार आहे, तर नोट्समध्ये सगळा स्टॅटिक कंटेंट असेल, सोबतच व्हॅल्यू ॲडिशन पण असेल. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये एक वेगळी छाप सोडण्यासाठी जो काही कंटेंट लागतो तो सर्वच्या सर्व कंटेंट आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणून या ठिकाणी कव्हर करतोय. तर ते सुद्धा या नोट्समध्ये कव्हर्ड असतील. नाउ हे झालं नोट्सबद्दल, तर मी तुम्हाला एक सॅम्पल नोट सुद्धा या ठिकाणी दाखवतो. सो ऑलरेडी ॲपवर तुम्हाला हे नोट सुद्धा मिळतील. तुम्ही एकदा कोर्सचं स्ट्रक्चर बघा, तर हा मॉड्यूल 1 आहे. मॉड्यूल 1 मध्ये सगळ्यात पहिले लेक्चर्स आहेत, इथे तुम्हाला सगळे लेक्चर्स दिसतात. सो जे लाईव्ह लेक्चर्स असतील ते लाईव्ह लेक्चर सुद्धा आहे आणि लाईव्ह लेक्चरचीच रेकॉर्डिंग नंतर तुम्हाला अवेलेबल असेल. लाईव्ह लेक्चरच्या खाली एक सेक्शन आहे, हा सेक्शन असेल तो म्हणजे नोट्स. तिथे नोट्सवर गेलो मी, लोकसंख्या भूगोल. आता बघा नोट्स कशा प्रकारचे आहेत, तर प्रॉपर एका बुक सारखे नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर प्रत्येक सेक्शन सब हेडिंग सगळं करून या ठिकाणी मी हे नोट्स तयार केलेले आहेत. वाचायला अत्यंत सोयीचे आहेत आणि भाषा जी आहे समजायला ती सुद्धा खूप साधी सोपी भाषा मी या ठिकाणी वापरलेली आहे. तर म्हणून तुम्हाला किचकटपणा याच्यामध्ये दिसणार नाही आणि प्रत्येक मॉड्यूलचे नोट्स आहेत तर सेपरेट आहेत सगळ्या गोष्टी, ठीक आहे, मिक्स पण होणार नाही. रिव्हिजन करायला असा मॉड्यूल वाईज अप्रोच जो आहे तो अत्यंत चांगला तुम्हाला दिसेल. अदर दॅन दॅट आपण आन्सर रायटिंग सुद्धा या पूर्ण कोर्समधनं करून घेणार आहोत. तर आता आन्सर रायटिंगचा विषय जिओग्राफी वगैरे नाही आहे, म्हणजे काही बाकी ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट बघितले ज्याच्यामध्ये खूप जास्त आन्सर रायटिंग लागतं, तसं काही आन्सर रायटिंग इथे अपेक्षित नाही. पण तरी पण माझा अप्रोच काय की आपण एवढी चांगली तयारी करतोय तर आपण उत्तरं सुद्धा लिहिली पाहिजेत. मग उत्तरं कशी कशी लिहिणार आहोत आपण, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कशी करणार आहोत, तर मोस्ट इम्पॉर्टंटली एक खूप युनिक अप्रोच मी या ठिकाणी घेतलेला आहे. हार्डलीच तुम्हाला ऑल अक्रॉस इंडिया असा काही अप्रोच दिसेल. मी प्रॅक्टिस बुकलेट्स तयार केले. प्रॅक्टिस बुकलेट्स म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही हे प्रॅक्टिस बुकलेट बघा. जिओग्राफी ऑप्शनलचा अगेन कोर्समध्ये आला, कोणताही मॉड्यूल उघडा. मॉड्यूलमध्ये पहिला पार्ट असेल तो म्हणजे लेक्चर्स, दुसरा पार्ट असेल रेकॉर्ड त्याच्यामध्ये नोट्स, आणि तिसरा पार्ट असेल तो म्हणजे आन्सर रायटिंग. तर आन्सर रायटिंगचं मटेरियल टेस्ट सिरीज सगळी मी या ठिकाणी अपलोड करून ठेवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे एक प्रॅक्टिस बुकलेट आहे, राईट. तर आपण एक सिरीज केलेली आहे, 10 प्रॅक्टिस बुकलेट्स असेल तुमचे. लोकसंख्या भूगोल जो आपला पहिला टॉपिक आहे त्याचा प्रॅक्टिस बुकलेट आहे. आता त्या प्रॅक्टिस बुकलेटमध्ये
अप्रोच कसा आहे, पूर्ण प्रॅक्टिस बुकलेट चार सेक्शनमध्ये डिवाइडेड आहे, सेक्शन 1, 2, 3 आणि 4. सेक्शन 1 मध्ये 5 मार्कांचे प्रश्न असतील, सेक्शन 2 मध्ये 10 मार्क, सेक्शन 3 मध्ये 15 मार्क आणि सेक्शन 4 मध्ये 20 मार्क. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने आपली उत्तरं लिहत चाललो आहे. सो पहिले छोटी उत्तरं लिहायची 5 मार्कांची, तुम्हाला अंदाज येऊन जाईल की तुम्हाला नेमकं लिहिता येत आहे का, लिहिताना अडचणी काय जात आहेत. छोट्या छोट्या ब्लॉक्समध्ये तुम्ही उत्तर लिहिणं शिकलात तर मग तुम्हाला मोठ्या ब्लॉकमध्ये उत्तर लिहिता येतात. आणि असा अप्रोच असल्या कारणाने होतं काय, तुम्ही कोऱ्या पानांवर जेव्हा उत्तरं लिहितात त्यांनी एक खूप वाईट सवय लागते. तुम्हाला शब्दमर्यादेचं पालन कसं करायचं, मोजकी उत्तरं कशी लिहायची, या सगळ्या गोष्टींची सवयच लागत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी प्रॅक्टिस बुकलेट्स तयार केलेत. या प्रॅक्टिस बुकलेटचा मी स्वतः मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटचा एक आढावा घेतला आणि आतापर्यंतचा माझा एक अनुभव हा होता की मुलांना सुरुवातीला कदाचित उत्तरं लिहिता येत नव्हती, आणि जेव्हापासून मी हे प्रॅक्टिस बुकलेट प्रोव्हाइड केलेली आहे तेव्हापासून एक खूप अमूलाग्र बदल मुलांच्या आन्सर रायटिंगमध्ये आहे, तो म्हणजे मुलं फार मोजक्या भाषेमध्ये खूप सुंदर उत्तर लिहत आहेत. आता हा मोजकेपणा किंवा हा सुंदर उत्तरं का आली, त्याचं एक सिम्पल रिझन आहे, त्यांच्या डोक्यामध्ये पहिलेच त्यांना माहिती आहे की यार प्रश्नाचं उत्तर लिहायसाठी एवढीच जागा उपलब्ध आहे, आणि मग त्या जागेचा पुरेपूर वापर कसा करायचा हे त्यांना खूप चांगल्याने कळत आहे. आणि यातनं जी सवय लागते, डे 1 पासून जी सवय लागते, ती सवय तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जाते. चुकीची सवय असेल तर चुकीच्या दिशेने घेऊन जाईल, बरोबर सवय असेल तर खूप चांगला रिझल्ट देईल. आणि ही जी खूप चांगली सवय तुम्हाला लागते यातनं निश्चितच तुमचा रिझल्ट जो आहे तुमच्या समोर असेल, राईट. सो हे प्रॅक्टिस बुकलेट आपण वापरणार आहोत, सोबतच टेस्ट सिरीज सुद्धा असतील आणि PYQ बेस्ड सुद्धा प्रॅक्टिस आपली असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर PYQ बेस्ड प्रॅक्टिस कशी असेल, तर 2 अप्रोचेस आहेत. एक, प्रॅक्टिस बुकलेटमध्ये ऑलरेडी मी PYQ चे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत, आणि दुसरा PYQ चे मी खूप सारे व्हिडिओ सुद्धा बनवत आहे. तर ऑलरेडी तुम्हाला यूट्यूब चॅनलला जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मे आणि जून महिन्यामध्ये आपण खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं डिस्कस केलेली, मराठीमध्ये पण केलेली, इंग्लिशमध्ये पण केलेली, ती आवर्जून बघा. खूप चांगल्याने तुम्हाला उत्तरं कशी लिहायची याचा अप्रोच आहे. सोबतच याच कोर्समध्ये तुम्हाला मॉडेल आन्सर सुद्धा मी प्रोव्हाइड करेन. म्हणजे प्रॅक्टिस बुकलेट हे तुमच्या उत्तरं लिहिण्यासाठी आहे, पण त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ करील ज्यामध्ये पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस बुकलेट आपण डिस्कस करू की हा प्रश्न होता आणि मग या प्रश्नामध्ये काय काय चर्चा करायची होती त्याची आपण त्या ठिकाणी चर्चा करणार. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस बुकलेट आणि PYQ डिस्कशन असेल. आणि जसा जसा कोर्स संपत जाईल, म्हणजे मॉड्यूल 1 संपल्यानंतर लगेच तुमची मॉड्यूल 1 वर टेस्ट सिरीज असेल, राईट. तर या एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये हा पूर्ण कोर्स जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या ऍपला डाउनलोड करा, प्ले स्टोअरला जा, ज्ञानदीप ऑप्शनल म्हणून सर्च करा. ज्ञानदीप ऑप्शनल सर्च केल्यानंतर हे एक ऍप तुमच्या समोर असेल, इथे तुम्ही हा लोगो बघा. बाकी आमचं जे ज्ञानदीप अकॅडमीचं मेन ऍप आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आणि त्यानंतर ज्ञानदीप ऑप्शनल्स म्हणून हे एक ऍप आहे, तर इथे ज्ञानदीप ऑप्शनलचा एक वेगळा लोगो तुम्हाला दिसेल. हे उघडल्यानंतर ऍप इन्स्टॉल करा. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी भूगोल वैकल्पिक विषयाची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आता ही जी भूगोल वैकल्पिक विषयाची बॅच आहे ती तुम्ही 1 टाइम पे करून पण जॉईन करू शकता, इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्ही त्याचे पेमेंट करू शकता. तर तुम्ही तिथे दोन्ही ऑप्शन्स एक्सप्लोर करा, 1 टाइम पेमेंट आणि इन्स्टॉलमेंट. तुमच्या सोयीनी आम्ही हे जे प्रोव्हिजन्स आहेत ते केलेले आहेत. देन ही स्कॅन करा, QR कोड स्कॅन करा. तुम्ही ऑप्शनलचं जे ऍप आहे ते सुद्धा या QR कोड स्कॅन करून जॉईन करू शकता. नाऊ जर तुम्हाला सिलॅबस बद्दल किंवा एकंदरीत ऑप्शनल बद्दल काही डाऊट असेल तर मी ऑलरेडी नंबर दिलेला आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघा. हा नंबर आहे 7709495797. या नंबरला तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा, आपण तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स इन डेप्थ डिस्कस करू. थँक्यू एव्हरीवन, भेटूया आता नेक्स्ट सेशनमध्ये.